नमस्कार मित्रांनो, इव्होल्युशन ॲप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. ज्याप्रमाणे मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की बुधवारी म्हणजे 14 तारखेला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो, त्याबद्दल महत्त्वाच्या बाबी आपल्या हाती लागलेल्या आहेत. आज तो अहवाल शासनाला सादर होणार आहे मित्रांनो आणि त्याच्यावर मेगा भरतीचं भवितव्य ठरणार आहे. पण एक आनंदाची बातमी त्यातल्या त्यात अशी आहे मित्रांनो की मागासवर्गीय आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्या मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने अनुकूल असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो. कारण त्यासंबंधी त्यांचा जो सर्वे आहे तो खूप स्ट्रॉंग सर्वे झालेला आहे आणि खूप सबळ पुरावे मराठा समाजा मागासवर्गीय असल्याबाबतचा आयोगाकडे सादर करण्यात आलेला आहे आणि आयोगाने स्वतः तो सर्वे केलेला आहे. तर बघा त्यासंबंधीची न्यूज काय आहे, काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघून घेऊया. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसींच्या 27% आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठांना आरक्षण मिळणार आहे मित्रांनो. तर ते कशा पद्धतीने मॅनेज होईल आता आणि ते कोर्टात कशा पद्धतीने टिकेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो. तर बघा मागासवर्गीय आयोगाने काय तयारी केलेली आहे ते आपण थोडक्यात बघूया. तर त्यांनी 15 नोव्हेंबरचा त्यांना अल्टिमेटम जो देण्यात आला होता त्याप्रमाणे त्यांनी आपला अहवाल तयार केलेला आहे. त्यात त्यांनी जवळपास 45,000 कुटुंबाचं सर्वेक्षण केलेलं आहे मित्रांनो आणि विविध ऐतिहासिक दस्तावेजांचा देखील अभ्यास केलेला आहे मित्रांनो. त्यात ऐतिहासिक घटना देखील आहेत, ज्यात राज्याभिषेक होता शिवाजी महाराजांचा ते प्रकरण, शाहू महाराजांसोबत घडलेलं वेदोक्त प्रकरण, या सगळ्या प्रकरणांचा अभ्यास केला आहे आणि त्यातनं एक निष्कर्ष काढला आहे की मराठा समाज हा मागासवर्गीय आहे. तर त्याबाबतच्या अजून काही बाबी आहेत त्या आज अहवाल सादर केल्यानंतर स्पष्ट होतील. पण एक गोष्ट इथं महत्त्वाची आहे ती म्हणजे मागासवर्गीय आयोग देखील या घडामोडींच्या आधारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की मागासवर्गीय आयोग देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अनुकूल आहे मित्रांनो. आता सर्वात मोठी लढाई जी आहे ती न्यायालयात असणार आहे, जेणेकरून न्यायालयात हे आरक्षण कायमस्वरूपी टिकलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. त्या एकदा पूर्ण झाल्या की मेगा भरतीचा मार्ग जो आहे तो मोकळा होणार आहे मित्रांनो. आणि आता जो आहे तो लवकरात लवकर याबाबत जो आहे तो निर्णय घेतला जाईल मित्रांनो. तर तयारीला लागा या व्हिडिओत एवढंच. अजून काही नवीन माहिती मिळाली तर मी व्हिडिओच्या माध्यमातून कळवतो. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.